मित्रांनो नमस्कार. आज 3 मे 2024 आज लातूर निलंगामधला शेवटच्या महिन्यातला एकदम जबरदस्त पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जवळपास 5 इंची पाणी मिळालं आहे, परंतु वरची लाईन 80 फुटातली ही रीतीमध्ये असल्यामुळं केसिंगमध्ये दाबल्या गेली, तरीसुद्धा 3 इंच पाणी या शेतकऱ्याला आज रोजी मिळालं आहे. जो निलंग्याचा व्हिडिओ, ज्या बाबाला 7 वर्षापासून 8 वर्षापासून कॅन्सर आहे, रात्रीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल की एका 24 वर्षाच्या तरुणासारखा आजसुद्धा हे माणूस न काही खाता एक फक्त दही पाकट पिऊन, एक वाटीभर दही पिऊन आपलं आयुष्य किती आनंदाने जगतो आहे. तर त्या ईश्वराच्या कृपेनं एक चांगल्या पद्धतीचं पाणी या शेतकऱ्याला आज मिळालं आहे. बोरपॉईंटला 1.25 लाख ते 1,30,000 रुपयापर्यंत खर्च लागला आहे. 640 फूट बोरपॉईंट गेला आहे. 300 पर्यंत टोटली 3 लाईन आपल्या या बोरपॉईंटला लागल्यात. सगळ्यात पहिली लाईन 80-82 फुटाला जी रेतीमध्ये लागली होती, त्या लाईनमध्ये 2.5 ते 3 इंच पाणी मिळालं, परंतु रेती आतमध्ये त्या होल जर मारले केसिंगला तर आतमध्ये बोरमध्ये पडेल यामुळे या केसिंगला होल मारले नाही. तरीसुद्धा 2 लाईनचं पाणी 3 इंची खालच्या डेपमध्ये सुद्धा 240 आणि 140 अशा 2 ठिकाणी 2 लाईन परत या ठिकाणी मिळाल्या. 3 लाईन क्रॉस करण्यात या बाबांना यश आलं आणि त्या परमेश्वराच्या कृपेनं चांगलं पाणी या ठिकाणी या बाबांना मिळालं. 1/2 इंच पाणी त्यांच्या पहिल्या बोरपॉईंटला आहे आणि या ठिकाणी विहीर खोदणं शक्य नाही, कारण 80-85 फूट विहिरीचं बांधकाम करणंसुद्धा एवढं सोपं नाही. लातूरचा भाग तुम्ही पाहिलेला असेल, भूकंपग्रस्त भाग आहे, त्यामुळे विहिरी जास्ती जास्त त्या ठिकाणी नाहीत, अतिशय कमी प्रमाण विहिरीचा लातूरमध्ये आहे. तर मित्रांनो, मी तुमच्यासमोर यासाठी येत नाही की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडत असतील त्यांनी बघा, ज्यांना नसतील आवडत त्यांनी बघू नका. आणि काल आपले आणखी 2 बोरपॉईंट झालेत. 1 बोरपॉईंटला 1/2 पाऊन इंच पाणी मिळालं आहे आणि 1 पॉईंटला ओल्या लाईन लागल्यात, जो गंगापूरमधला आहे, सॉरी गंगापूर का वैजापूर असंच काहीतरी आहे. मी बोर घेण्याअगोदरसुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की आपण 20-25 दिवसापूर्वी पॉईंट चेक केला आहे, आज दिवसाला कंडिशन बदलते, त्यामुळं आपल्याला कदाचित ओल्या लाईन किंवा धुळाबंद होऊ शकतो. ज्या लाईनमध्ये 1/2 इंच पाणी असू शकतं, परंतु सध्याच्या हायप्रेशर मशीन आणि जमिनीमधली पाण्याचं प्रेशर हे कमी असल्यामुळं आपल्याला काही लाईनचं पाणी वरती दिसणार नाही. परंतु नक्कीच चांगला पाऊसकाळ झाल्यानंतर हे पॉईंट चांगल्या पद्धतीने चालतील आणि आज तुमचं पिण्याचं, जनावरांचं या पाण्यानं काम भागणार आहे, त्यामुळं प्रत्येकाला मोठंच पाणी मिळेल ही अपेक्षा करणं योग्य नाही. मी महाराष्ट्रामध्ये चांगली लोकं शोधतो की किती पर्सेंटेजमध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगली माणसं आपल्याला मिळत आहेत. तर याबद्दल आपण एक शेवटच्या व्हिडिओमध्ये तर बोलणारच आहोत. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ निलंग्याचा या ठिकाणी पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि काही चुकीचं वाटलं असेल तरी कमेंट करा. सबस्क्राईब करा करू नका, ज्याची त्याची मर्जी. शेअर करा करू नका, तो तुमचा विषय आहे. आणि आपल्या चॅनलवर कुणालाही जोर जबरदस्ती नाही आहे की माझे व्हिडिओ बघावेत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज 6 एप्रिल 2024 आणि आज आपण काकाकडे आलेलो आहोत. आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. काकांनी परिस्थिती गरीब असूनसुद्धा 15,000 रुपये मला फोनपे केलेत आणि एवढे चांगले माणसं, विश्वास टाकणारे माणसं या जगात खूप कमी आहेत आणि त्यामुळंच मला त्यांची आवड लागली, मला त्यांच्यापर्यंत यावंसं वाटलं आणि एक चांगला पॉईंट शोधून द्यावा आणि त्यांना पाणी मिळावं यासाठी एक प्रयत्न करावा चांगल्या पद्धतीनं, असा माझा एक प्रयत्न होता. आणि काकांची परिस्थिती तुम्ही पाहू शकता, आज 6:30 वाजेपासून ते आमचे वाट पाहत होते, जवळपास 70 किलोमीटर येऊन. आणि काकांना कॅन्सर आहे, किती वर्षापासून आहे? 7 वर्षापासून मला कॅन्सर आहे. खाता पेटा येत नाही, काही पेट नाही, एक दही पॅकेट खातो, चहा पेटो आणि बिडी ओढतो. काय कामात काय अडचण आहे? कामात आजाबाद कोणतंही काम सांगा, वध्याचं सांगा, ही सांगा, फक्त मला पळता येत नाही. मामा, तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. तुमचं नाव सांगा टोटली. मामा शिंदराव कोटाळे, मुक्काम बसपूर, पोस्ट मित्र, तालुका निलंगा, जिल्हा लातूर.
काकांना दवाखाना गोळी काहीच माहित नाही. काही काही आजाबाद एक गोळी देखील घालणे एक ही करणे कुठल्या डॉक्टरला जायने. आणखी एवढं सांगतो की त्याचं राखण जर माणसावर असलं आणि विश्वास असला तर 100% कॅन्सर बरा होतो. कॅन्सर पण बरा होतो. 100% कमी झालेलं आहे. काही पण होऊ शकतं फक्त विश्वास महत्वाचा. विश्वास हे विश्वास ठेवता म्हणून आपल्या जीवनात किती दुःख आले तर देव दुःख त्यालाच देतो ज्याच्यात सहन करण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. आता बरीच मंडळी विचारतात की बाबा त्याला भरपूर पाणी आहे, मला कमी आहे. परंतु ज्याच्याकडे क्षमता आहे सहन करण्याची त्याची देव नेहमी परीक्षा घेत असतो आणि चांगले दिवस येत असतात काही ना काही माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि जशी झाडं स्वतः उन्हात राहून दुसऱ्यांना सावली देतात असं काम जे काही लोक गरीब असतात किंवा नेहमी कष्ट करतात आणि त्यांना यश येत नाही ते फक्त दुसऱ्याला सावली देण्याचं काम करत असतात. आणि जे लोक तुम्हाला खूप श्रीमंत दिसतात हे फक्त सावलीत बसणारी लोक असतात. हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. आणि पैशाच्या लोभासाठी मी कुठेही जात नाही. कसं आहे 5,000 रुपये 4,000 रुपये मला गॅरेजचं रोजचं प्रॉफिट मिळतं मी स्वतः कामाचं माझ्या मेहनतीचं. फक्त एक आता 1.5 महिन्याचा हा दुष्काळ उरला आहे आणि आपल्या मदतीतून 100 शेतकऱ्यातून 80 शेतकऱ्यांना तरी पाणी मिळालं तरी आपल्याला एक काम पुण्याचं काम आपल्या हातून होईल हाच माझा सर्वांसाठी प्रयत्न आहे. आणि त्यामुळे मी ड्राय भागामध्ये फिरतो आणि रात्री बेरात्री फिरतो. किती वाजले 2 वाजले का रात्रीचे? 2:30 वाजले. मित्रांनो आज दिवसभरामध्ये उन्हातच होतो आणि आज 2:30 वाजता अजून झोपलो नाही आम्ही. इथं काकांना पॉईंट दिलाय. कुठली कसर तुम्हाला वाटली माझ्या पाणी शोधण्यामध्ये? बिलकुल 3 घंटे लागले ह्यांना पाणी शोधायला. 3 घंटे तास तुम्ही मेहनत घेऊन बघा. पाणी मिळाल्यानंतर आणखी शोधणं हा वेगळा विषय आहे. मला काही ठिकाणी राग सुद्धा येतो की बाबा चांगल्या लाईन मिळाल्यात. शेतकऱ्याला काय वाटतं की बाबा इथं 2 इंच मिळालं आणखी तिथं 5 इंच मिळेल, तिथं 7 इंच मिळेल का? परंतु पाणी शोधणारा माहीत असतं की या भागातली परिस्थिती काय आहे. मिळालंय ते चांगल्यापैकी आहे आणि ते आपण घेण्याचा प्रयत्न करावा. मग आपल्या नशिबानं जे मिळेल ते अपेक्षा कमी ठेवायच्या एवढी विनंती मी व्हिडिओच्या माध्यमातून करतो. आणि पुन्हा एकदा आज विनंती करतो की माणसं पाणी प्यायला कुठेही जातील, जनावराला आपल्या पाळीवपणाला प्राण्यांना आपण कुठूनही पाणी आणून पाजू, परंतु जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही जंगली प्राणी आहेत त्यांना पाणी पाजण्याचं पुण्याचं काम करण्याचं आज तुमच्याकडे संधी आहे आणि ते करा. आणि तेवढं पाणी प्रत्येकाकडे आहे. क्षेत्रात एका शेतकऱ्यानं जरी टप असेल जे काही तुमच्याकडे व्यवस्था असेल तुम्ही हौदच बांधा असं नाही, फुटकं तुटकं त्याच्यामध्ये पाणी ठेवा जेणेकरून रात्री बेरात्री हरणं असतील, कोल्हे असतील, कुत्रे असतील, जे काही जनावरं असतील शेतातले मांजरं असतील त्यांना पाणी मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि दुवा मिळेल एवढी विनंती करतो. आणि देवानं फक्त 2 जाती निर्माण केलेल्या आहेत, स्त्री आणि पुरुष. सगळ्या जाती ह्या मानवनिर्मित आहेत असं मला स्वतःला वाटतं. मी शंभू महादेवाच्या मंदिरात गेलो तरी मला तेच दिसतात आणि मस्जिदीमध्ये गेलो तरीसुद्धा मला देव एकच वाटतो. तसं माणसानंसुद्धा कुठल्याही माणसामध्ये फक्त माणुसकी शोधावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. काकांनी जे 15,000 रुपये टाकले होते त्यातले मी त्याला 10,000 रुपये रिटर्न केले, परत दिले. 10,000 रुपये परत दिले आपल्याला आणि गाडी भाडं 3,000 रुपये फक्त पाण्याची घेतली. आणि इथपर्यंत गाडी आणून त्यांनी फक्त मला 3,000 रुपये घेतले. त्यांना त्याच दिवशी पैसे रिटर्न करायचे होते परंतु त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या अकाउंटवरून टाकले, म्हणजे ग्राहक सेवा केंद्रावरून टाकले असतील. कुठं करायचे काका घेण्यासाठी तयार नव्हते त्यामुळं मी म्हणलं आता जाणं आवश्यकच आहे. आणि त्या अनुषंगाने मी इथं आलो आणि 2,000 रुपये ज्याच्या अकाउंटला गेले त्यांना अजून रिटर्न केले नाही, करणार आहे तो. 12,000 रुपये मला त्यांना 13,000 रुपये रिटर्न केले होते त्यातले मी 10,000 तुम्हाला दिलेत. दिले पैसे आले फक्त पाणी पाहिलेले माझ्याकडून 3,000 रुपये घेतले. 800 किलोमीटर गाडी आली इथपर्यंत माझ्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.